संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने दिनांक 13 जून मंगळवारी रोजी व शिवसेना तालुका प्रमुख दिलीप मचे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज दिंडीमधील वारकऱ्यांवर दिनांक 11 जून रविवारी रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झालंय. या दरम्यान आळंदीमध्ये वारकरी आणि पोलीस यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला. दरम्यान पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला होता. वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच ही घटना घडली असून शिंदे फडणवीस सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रातील संस्कृत परंपरा नासवण्याचं काम सुरू आहे. ही फार वाईट घटना आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना असून घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका प्रमुख दिलीप मचे व शहर प्रमुख वारकरी संप्रदाय शिवसेना कार्यकर्ते यांच्या वतीने तहसीलदार तथा दंडाधिकारी तहसील कार्यालय सोयगाव जिल्हा संभाजीनगर येथे निवेदनाद्वारे करण्यात आले. सुनील चोरमले, झुमोन न्यूज, सोयगाव.